अमरावती तहसील अंतर्गत शेकडो निराधारांना तसेच दिव्यांग बांधवाचे अनुदान रखडले, अनुदान मिळावे या उद्देशाने कार्यालयात अनेकदा चक्कर मारून सुद्धा अनुदान मिळाले नाही, याचीच माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे चंदू खेडकर यांना मिळताच अमरावती तहसील कार्यालयात आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग व निराधार बांधवांकरिता लढा देऊन अनेक योजना राबविण्यास सरकारला भाग पाडले. आता दिव्यांगाच्या कल्याण मंत्रालयाची निर्मिती झाली असता दिव्यांग बांधवांना शासनाकडून मिळणारे अनुदान अनेक महिन्यांपासून रखडले. अनुदान मिळावे याकरिता अमरावती तहसीलमध्ये चक्रा मारल्यानंतर सुद्धा दिव्यांग बांधव त्रस्त झाल्याने मंगळवारी चंदू खेडकरसह अनेक दिव्यांग बांधवांनी अमरावती तहसील कार्यालयात आंदोलन केले. तहसील कार्यालयात आम्ही आलेलो आहे. अपंग बांधव आहेत, निराधार आहेत, आणि गेल्या 2 महिन्यापासून अपंग बांधवांचे निराधारांचे जे शेवटचा तबका, समाजातला शेवटचा घटक आहे, ते शासनानं सुरू केलं. शासनाचं चांगलं नियोजन आहे, परंतु या प्रशासनाची कुठलीही नैतिक जबाबदारी म्हणून न पार पाडता त्या लोकांचे पैसे त्या लोकांच्या खात्यात पडले पाहिजेत अशी कुठलीही भूमिका या प्रशासनाची दिसत नाही. गेल्या 2 महिन्यापासून आम्ही त्यांना पत्र दिले होते, पण कुठल्याही पत्राचं उत्तर देण्याची तसदीसुद्धा हे प्रशासन घेत नाही. एवढं निगरगट्ट आणि हरामखोर नालायक हे प्रशासन आहे. या प्रशासनाला जागं करण्यासाठी व आमचे हक्काचे पैसे, आमचे अपंग बांधवांचे निराधारांचे शेवटचा थपका जो आहे, या लोकांचे पैसे जिथपर्यंत आमच्या खात्यात पडणार नाही तिथपर्यंत हे शपथ आंदोलन आहे. तिथपर्यंत शपथ घेतलेली आहे की आम्ही इथून उठणार नाही. शेवटचा घटक बघा कोण्या प्रकारचा येतो आहे. इथं हा रांगत आलेला आहे, हा जो व्यक्ती दिसतो आहे हा रांगत आलेला आहे. 3 किलोमीटरवरून रांगत आला आहे रोडवर 43 डिग्री टेम्परेचरमध्ये. विचार करण्यासारखा विषय आहे की या लोकांच्या वेदना, या लोकांचं दुःख या प्रशासनाला, निगरगट्ट प्रशासनाला केव्हा समजेल व केव्हा जागेल हे सांगायसाठी इथं आलेलो आहे. आणि त्या अपंग बांधवांच्या आमच्या शेवटचा थपका जो आहे, जो शेवटचा घटक आहे, त्याच्या शेवटच्या ज्या खात्यावर तिथपर्यंत पैसे पडणार नाही तिथपर्यंत आम्ही जाणार नाही, हे इथं शपथ आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तहसीलदारांना जाब विचारण्यात आला. तहसील कार्यालयात घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहारचे चंदू खेडकर, वसू महाराज, श्याम राजपूत, कमलेश गुप्ता, नौशाद हुसेन, रेखा बोंडे, कांचन मीनासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.